चॅप्टर टू जो आहे अँगल्स, यामध्ये आपण नेम ऑफ द अँगल, अँगलचं नाव कशा प्रकारे लिहिलं जाते, व्हर्टेक्स ऑफ द अँगल आणि आर्म्स ऑफ द अँगल हे तीन टॉपिक आपल्याला पाहायचे आहेत. त्यासाठी आपण प्रथम अँगल कसा तयार होतो हे आपण बघू. आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला नाव दिलं ओ, आणि या पॉइंटमधून हा जो रे निघाला म्हणजेच या रेचा जो पॉइंट ऑफ ओरिजिन आहे हा पॉइंट ओ, आणि या रेवर आणखी एक नाव मी दिलं पॉइंट घेऊन त्याचं ए. आता हा रे ओ ए आणि हा जो पॉइंट ओ आहे जो रे ओ एचा ओरिजिन आहे त्याच पॉइंटमधून आपण आणखी एक रे काढला. आता हा रे काढल्यानंतर या रेवर आपण एक पॉइंट घेतला आणि त्याचं नाव दिलं बी, म्हणजेच रे ओ बी आणि रे ओ ए हे दोन्ही रे जे आहेत हे एकाच पॉइंट ऑफ ओरिजिन म्हणजे पॉइंट ओमधून निघालेले आहेत, आणि ही जी फिगर तयार झाली यालाच आपण अँगल असं म्हणतो. तर या अँगलमध्ये ज्या पॉइंट ऑफ ओरिजिनमधून टू रेज निघालेले आहेत, म्हणजेच जो पॉइंट ओ आहे दॅट इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल, म्हणजेच व्हर्टेक्स ऑफ द जो अँगल आहे दॅट इज पॉइंट ओ, पॉइंट ओ इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. त्यानंतर आर्म्स ऑफ द अँगल, आता आपण जर अँगलचे जे पार्ट्स आहेत ते जर बघितले तर हा व्हर्टेक्स आहे पॉइंट ओ, आणि दुसरं याच्यामध्ये दोन हे रेज आहेत दॅट इज द आर्म्स ऑफ द अँगल. आणि आर्म्सचे नाव लिहिताना आपण बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री यामध्ये लर्न केलं की रेचं नाव लिहिताना फर्स्ट पॉइंट ऑफ ओरिजिनचं जे नाव आहे ते पहिले लिहायचं असते, आणि त्यानुसार यामध्ये दोन रे आहेत रे ओ बी अँड रे ओ ए, आणि लिहिताना आपण रे असेल तर रे, लाईन असेल तर लाईन, तर इथं रे असल्यामुळे आपण रे लिहिणार रे ओ ए, आणि दुसरा जो रे आहे रे ओ बी, मीन्स रे ओ ए अँड रे ओ बी दीज आर द टू आर्म्स ऑफ अन अँगल. त्यानंतर नेम ऑफ द अँगल, आता अँगलचं नाव लिहिताना अँगलचं नाव लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत युझिंग वन लेटर आणि युझिंग थ्री लेटर्स. तर युझिंग वन लेटर लिहिताना जिथे अँगल फॉर्म झालेला आहे जो व्हर्टेक्स आहे पॉइंट ओ त्यावरूनच आपण त्या अँगलला नाव देत असतो, जसं इथं अँगल ओ म्हणजेच, आणि लिहिताना आपण ही जी खूण आहे अँगलची ही काढत असतो आणि म्हणताना आपण अँगल म्हणतो म्हणजे अँगल ओ. तसंच युझिंग थ्री लेटर लिहिताना सुद्धा दोन प्रकार लिहू शकतो, अँगल बी ओ ए ऑर अँगल ए ओ बी, म्हणजेच आपण हे लिहिताना या जे रेज आहेत त्या रेवरूनच आपण जातो आहे असं लिहू नाही शकत आपण अँगल बी ए ओ, कारण इथं अँगल तयार झालेला नाही, अँगल जो तयार झालेला आहे हा व्हर्टेक्स ओ जो झालेला आहे, म्हणून जे व्हर्टेक्सचं जे नाव आहे युझिंग थ्री लेटरमध्ये हे मध्ये यायला पाहिजे, म्हणून अँगल बी ओ ए ऑर अँगल ए ओ बी. तर अशा प्रकारे आपण दोन पद्धतीनं हे अँगलचं नाव लिहू शकतो, अँगल ए ओ बी ऑर अँगल बी ओ ए. अशा प्रकारे आपण अँगलचं नाव तीन प्रकारे आपण लिहू शकतो, आपण व्हर्टेक्स ऑफ द अँगल, आर्म्स ऑफ द अँगल. तर याच प्रकारे आपण आणखी एक सेकंड अँगल काढून पुन्हा त्याचे सुद्धा आपण नेम ऑफ द अँगल, व्हर्टेक्स ऑफ द अँगल जे आहे, आता हा जो पॉइंट आहे जिथे अँगल फॉर्म झालेला आहे आपण या अँगलला नाव देऊ एक्स वाय झेड. तर नेम ऑफ द अँगल युझिंग वन लेटर लिहिताना अँगल वाय, अँगल वाय युझिंग थ्री लेटर अँगल एक्स वाय झेड, अँगल एक्स वाय झेड, आणि थर्ड अँगल झेड वाय
x, angle z y x. त्यानंतर vertex of the angle, vertex is point y, point y is the vertex of the angle. Arms of the angle, first arm ray y x, ray y x, and second arm is ray y z, ray y z. तर अशा प्रकारे आपण angle जो आहे त्याचं नाव, vertex of the angle, arms of the angle हे आपण पाहिलं. तर याची प्रॅक्टिस जी आहे हे आपण आता करूया.